सकाळपासून मुंबईत झालेल्या तोडफोडीत 48 बेस्ट बसेसचं मोठं नुकसान झालं. आंदोलकांनी बेस्टच्या बसेसनं मोठं लक्ष केलं आहे, बसेसच्या काचांची तोडफोड केली आहे. सगळ्यामध्ये बसचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे. बसेस टार्गेट करण्यात आलेल्या आहेत, सरकारी मालमत्तेचं मोठं नुकसान झालेलं आहे. सर्वसामान्य जनतेच्या सेवेत धावणाऱ्या आणि आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला हा मोठा फटका आहे. बसेसच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत, लाखो रुपयांचं नुकसान या सार्वजनिक मालमत्तेचं आंदोलकांच्याकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी बंद शांततेत झाल्याचा दावा केला असला तरी तसं प्रत्यक्षात घडलेलं नाही आहे. अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे, खाजगी गाड्या तोडण्यात आल्या आहेत, मोटरबाईकची तोडफोड करण्यात आलेली आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या काचांवरती दगड टाकून त्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. मात्र मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये बेस्टच्या आणि इतर महाराष्ट्रभरामध्ये एसटीच्या बसेसना मोठ्या प्रमाणावरती लक्ष करण्यात आलंय. कृष्णात पाटील माझ्या संपर्कात आहेत, माझे सहकारी. कृष्णात, आपल्याला माहिती आहे बेस्ट आधीच अडचणीत आहे आणि त्यात हा फटका बेस्टला आता बसणार आहे. लाखो रुपयांचं हे नुकसान आहे. आंदोलकांकडून बसेसला मोठं लक्ष करण्यात आलंय. बेस्ट बस ही मुंबईकरांची एक प्रकारची हक्काची अशी जीवनवाहिनी आहे. लाखो लोक रोज बेस्टनं प्रवास करतात. किती मोठा फटका बेस्टला आहे. आर्थिक फटका तर बसलेलाच आहे, परंतु त्याचबरोबर बेस्टनं एक महत्वाचं काम केलं होतं की कारण तिन्ही रेल्वे लाईन ज्या मुख्यतः होत्या त्या बंद होत्या, परंतु बेस्टमधून प्रवाशांची नेहमी वाहतूक जी होती ती सुरळीतपणे सुरू होती. परंतु आंदोलकांनी जवळपास 52 बसेसच्या काचा फोडलेल्या आहेत आणि त्यामुळं यामध्ये 4 चालक देखील जखमी झालेले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत आर्थिक फटका जो आहे तो मोठा बेस्टला बसतोय. कारण आपल्याला माहित आहे की बेस्ट कशा पद्धतीनं आर्थिक तोट्यामध्ये आहे आणि एकंदरीतच मुंबई शहरामध्ये जास्तीत जास्त वरळी, जिजामाता नगर, विक्रोळी, कांजूर मार्ग या ठिकाणी जास्तीत जास्त बसेस ज्या आहेत फोडलेल्याची संख्या समोर येते. त्याचबरोबर किरकोळ स्वरूपात काही ठिकाणी बसेसच्या संख्या ज्या आहेत त्या दिसून येतात, परंतु सर्वात जास्त ही ठिकाणी सर्वात जास्त बसेस ज्या आहेत त्या फोडलेल्या आहेत. त्यामुळं नक्कीच एकंदरीतच बेस्टवर आर्थिक बोजा जो आहे तो नक्कीच पडणार आहे या बेस्टच्या तोडफोडीच्या माध्यमातून. कृष्णा, जे बेस्ट बसचे ड्रायव्हर, जे कंडक्टर, जे बेस्टचे कर्मचारी या अडचणीच्या काळात मुंबईकरांच्या करता अविरत वाहतूक सुरळीत ठेवत होते, मुंबईकरांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचवत होते, मग त्यात हॉस्पिटलमध्ये जाणारे अनेक लोक असतील, तातडीच्या कामानं बाहेर पडणारे लोक असतील, यांना बेस्टच्या या लोकांनी इच्छित स्थळी नेलं, आपलं कर्तव्य संकट काळामध्ये बजावलं, त्यात 4 जण जखमी झाल्याचं आपण सांगतायत. या कर्मचाऱ्यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या धीराला सलाम केला पाहिजे आणि रेल्वे बंद पाडल्यानंतर बेस्ट सुरळीत सुरू होती या बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं, ज्यांनी बेस्ट सुरळीत ठेवली त्यांचं कौतुक केलं पाहिजे. नक्कीच अजित, कारण जर पाहिलं गेलं तर संपूर्ण मुंबई कोलमडली होती, ठिकाणी रस्ते वाहतूक तर बंद होती कारण ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा बंद ठेवण्यात आला होता, परंतु जे अंतर्गत बस सेवा जी आहे ती सुरू होती कारण अनेक जे एसटी आपले बस गाड्या ज्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात घरी लावून आले होते. त्याचबरोबर टॅक्सी देखील कमी संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या, त्यामुळे बेस्टच्या माध्यमातून प्रवास सुरू होता, परंतु या बेस्टच्याच बेस्टला सर्वाधिक जास्त तोटा या आजच्या बंदमुळे झालेला दिसून येतो. कारण 52 बसेस ज्या फोडल्या गेलेल्या आहेत त्यांचं नुकसान पाहिलं गेलं तर सर्वाधिक जास्त बंदमुळे सर्वात नुकसान जे आहे ते बेस्ट झालेलं दिसून येत आहे. जी, धन्यवाद कृष्णात, आणि पुन्हा एकदा या सर्व बेस्टच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर्स मनापासून कौतुक.